एक मस्त सरप्राईज भेटला. आम्ही 2 मिनिटांपूर्वी जाणार होतो आणि एवढ्यातच गाडी आली आणि आम्हाला एवढ्यातच सेफ भेटला, तर मला खूप छान वाटतंय. थँक्यू. हाय, आज आम्ही चाललो दापोलीला आणि आमची गाडी येते, म्हणजे दादा गाडी येऊन येतो आणि आम्ही त्यांचा वेट करतोय. तर व्हिडिओ पूर्ण पाहत राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू. आली आणि दादा सामान अरेंज करतोय, जीजू सामान अरेंज करतात आणि आम्ही आता निघतोय न्यू इयरची स्टार्टिंग करायला दापोलीने. आम्ही चाललोय मुरुड बीचला, तर तुम्ही पाहत राहा व्हिडिओ. बीचला पोहोचलोय, खूप ऊन आहे. मोस्टली तुम्ही येताना संध्याकाळी बीचला या कोणत्याही, तर तुम्हाला ऊन भेटणार नाही. आणि इथे सगळे वॉटर स्पोर्ट्स आहेत, घोडा गाडी आहे आणि अशा कार्स पण आहेत आणि कॅमल राईड पण आहे. सी कॅमल दिसतोय का तुम्हाला? कॅमल राईड पण आहे. एकंदरीत सगळंच आहे, पॅराग्लायडिंग पण लोक करतात. खूप छान असं समुद्र आहे, टुरिस्ट पण खूप सारे आलेले आहेत, एन्जॉय करतात, नवीन वर्षाची सुरुवात करतात. छान वाटत आहे. आपण कॅमल राईड करतोय, त्याचे 100 रुपीज आहे आणि कॅमल थोडीशी भीती वाटते. फिर जॉब छोड़ दू. अजून वरती चढा, चढा अजून वरती. आपण लाईट हाऊसला आलेलो आहोत आणि इथे खूप छान व्ह्यू आहे. हर्ने बंदर इथे जवळच आहे आणि आम्ही लाईट हाऊसला वरती जाणार आहोत. तर सगळं पाणी पाणी आहे आणि हे हर्ने बंदर आणि इथे फोटोशूट चालू आहे दीदीचा. मम्मीचे फोटो घेते
आणि अशा ह्या बोटी आहेत ज्याने तुम्ही फिरू शकता बोटीतून. काय चार्जेस आहेत काका बोटीचे? बोटीचे काय चार्जेस आहेत? 200 रुपये सीट आहे. किती वेळ फिरून आणणार? एक तास फिरून आणणार. तुम्ही बर्थडे पार्टी पण करू शकता एका तासात. खूप साऱ्या बोटी अवेलेबल आहेत. आणि इथे वर लाईट हाऊस आहे, आम्ही तिथे पण जाणार आहोत. तर आम्ही हर्णे बंदर लाईट हाऊसला चाललोय. बघा हा सी व्ह्यू. सुवर्णदुर्ग आहे, सॉरी. आणि हा असा व्ह्यू भेटतो तुम्हाला. छान फोटोज येऊ शकतात इथून. दुपारचा वेळ आला तर गॉगल स्कार्फ घेऊन या, थोडं ऊन आहे. आणि हे लाईट हाऊस आहे. एवढं जास्त पण चालायचं नाहीये, जवळच आहे. तुम्हाला दिसतच व्हिडिओ मध्ये. हे बघा, इथे पण तुम्ही फोटोज काढू शकता खूप सारे. सगळ्या बोटी दिसत आहेत खालच्या. हा, आता आपण चंडिका देवी मंदिरच्या इथे आलेलो आहोत आणि बघूया मंदिर कसं आहे. आपण आता आतमध्ये जाऊया मंदिराच्या. हे मंदिर स्वयंभू आहे चंडिका देवीचं. तिथे येऊन दर्शन घेऊन जातात. मंदिराचं प्रवेशद्वार. मंदिराकडे जाण्यासाठी हे मंदिर आहे, श्री स्वयंभू ओम चंडिका मंदिर. छोटस असं विक्री करायला आहेत काकू. आंबा पोळी, फणस पोळी, चकली, कोकम गोड, लोणची. इथे ओटी मिळते देवीची. देवीने स्वतः स्वप्नात येऊन दृष्टांत दिला आहे की तिचं इथे तिची मूर्ती आहे. जमिनीच्या आतमध्ये मूर्ती होती त्यावेळेला, ती खणून जमिनीतून काढून इथे मंदिर बांधलेलं आहे. तर हे स्वयंभू मंदिर आहे. इथे एवढ्या सगळ्या शिवपिंडी आहेत. ओके, आणि आतमध्ये देवीची स्वयंभू मूर्ती आहे. खूप सुंदर असा परिसर आहे, तुम्ही बघू शकता. पण आलेलो आहोत गरम पाण्याच्या कुंडाच्या इथे. आणि हे पाणी फारच औषधी असं मी ऐकलंय. आणि चला बघूया काय काय आहे. उन्वरे गरम पाण्याचं कुंड. गरम पाण्याच्या कुंडातून अक्षरशः वाफा येतात. एवढं पाणी इकडचं गरम आहे. इथून असं गरम गरम पूर्ण कडक पाणी आहे. बघा इथून कसं जात आहे पाणी.
निघत ते स्क्वेअर बनवलं आणि वर्षाचे 12 महिने असतात. कंटिन्यू निघत. अच्छा अच्छा. स्विमिंग पूल छोटे छोटे बनवलेले आहेत. त्यावेळी 50 आमच्या वडिलांनी जे बांधलेले ते आतापर्यंत डेव्हलप झालेलं आहे. अच्छा. त्याचे लोक बरेच येतात. डेव्हलपमेंट असल्यामुळे आता होईल होऊया. आता इथं फेरीबोट सुद्धा चालू होते. इथं रत्नागिरी मुंबईसाठी 70 किलोमीटरचा शॉर्ट डिस्टन्स आहे. अच्छा. दोन घाट पूर्ण कमी पडतील. मोठी चालू आहे. फेरीबोट चालू होते. नक्की आम्ही येऊ व्हिजिट करू. आम्ही धन्यवाद. थँक्यू. या गरम पाण्याच्या कुंडाला तुम्ही नक्की भेट द्या. हे खूप मॅजिकल आहे. तुम्हाला खरं वाटणार नाही की एवढं गरम पाणी असू शकतं आणि एवढ्या वाफा निघू शकतात. तुम्ही स्वतः येऊन बघा. आता आम्ही कड्यावरच्या गणपतीला पोहोचलो आहोत आणि आतमध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत. आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये शूट करायला देतात की नाही माहिती नाही, पण आपण ट्राय करू. गणपतीच्या देवळात जाऊया आपण. मंदिराचा परिसर बघा, मंदिराचा व्ह्यू बघा, खूपच सुंदर आहे. कन्स्ट्रक्शन चालू आहे. काय काय परिसर खूप छान आहे. आता नवीन काहीतरी बघायला मिळालं आहे. ह्या मेणाच्या मेणबत्त्या आहेत. अशा शेप्समध्ये तुम्ही बऱ्याच वेळेला पाहिले असतील. बट ह्या ताईंकडे मिठाई, मोदक, इडली चटणी, वडापाव आणि जेवणाचं ताट, चक्क, डाळ, भात, भाजी, पुरी, गाजरचा हलवा, कोशिंबीर चटणी असं सगळं आहे. आणि हे सगळं मेणाचं आहे. बघा किती सुपर्ब आहे. आणि हे काय आहे बघा, फालुदा ग्लास, हे पण मेणाचं आहे. कलिंगड, कलिंगडाची मेणबत्ती, किती सुपर्ब कल्पना आहे ना ह्यांची. वाव. सो तुम्ही इकडे आलात, तुम्हाला हे आवडलं तर ह्या ताईंकडून नक्की घ्या. हाय. आता आम्ही कड्यावरच्या गणपती कडे आलो आणि आम्हाला ऍक्टर्स नेहा सिकर दिदी आणि दिदी भेटलं. मी खूप हॅप्पी झाली आहे. आणि ही एक मस्त सरप्राईज भेटला. आम्ही 2 मिनिटांपूर्वी जाणार होतो आणि एवढ्यातच गाडी आली आणि आम्हाला एवढ्यातच सेफ भेटलं तर मला खूप छान वाटतंय. थँक्यू. थँक्यू सो मच. मला प्लीज सबस्क्राईब करा मुंबई ब्लॉगर्सला. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. थँक्यू.